नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीणच्या वतीने पोखर्णी फाटा येथे रास्ता रोको। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, विमा परतावा देण्यात यावा, याकरता परभणी जिल्ह्यातील पोखर्णी फाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण तालुका प्रमुख पंढरीनाथ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यावेळी ओला दुष्काळातील सर्व सवलती जाहीर करण्यात याव्यात, तसेच विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रमुख परभणी ग्रामीण तालुका प्रमुख पंढरीनाथ घुले पाटील यांनी तहसीलदार यांना वारंवार निवेदन दिले होते। निवेदनाची दखल न घेता 19 ऑक्टोबर रोजी पोखर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी खासदार संजय जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, जिल्हा प्रमुख सुरेश ढगे, ग्रामीण तालुका प्रमुख पंढरीनाथ घुले, उपजिल्हा प्रमुख माणिकराव आव्हाड, पप्पू वाघ, दामोदर घुले, आत्माराम वाघ, बंधू भाऊ देशमुख, जगदीश सोनवणे, देवीदास कछवे, गोकुळ लोखंडे, प्रल्हाद लाड, अविनाश कांबळे, कृष्णा गोरे, गोविंद शिंदे, मुंजाजी गिराम, बालकिशन काळदाते, आनंदराव कछवे, नागेश वाघ आदी शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले। पिकाचे नुकसान झालेलेच आहे, हे सर्व माहीत आहे। पिकाचे नुकसान झालेले आहे, त्या माध्यमातून आम्हाला आम्ही आमची वेदना सांगतो किंवा आमचे नुकसान झालेले असेल ती द्यायला पाहिजे असे मी प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही शासनाला सांगावे अशी मी विनंती करतो। पोखर्णी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। विशेष महत्वाच्या मागण्या म्हणजे मागच्या जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये सतत पाऊस झाला, त्या पावसामुळे 99% पिकं हातची गेली होती आणि 14-10-22 रोजी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊन जी काही थोडेबहुत 1-2% पिकं आली होती ती पूर्ण नष्ट झाली। त्या पिकाबरोबर शेतकऱ्यांचं स्वप्न देखील नष्ट झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि दुष्काळ सदस्य परिषदेत असताना दुष्काळातल्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या ठिकाणी आज रस्ता रोकोचं आयोजन केलं होतं। मंत्री या ठिकाणी त्या दिवशी डीपीडीसीच्या मीटिंगला आले होते। सन्माननीय आमच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे या दुष्काळाबाबत ओल्या दुष्काळाबाबत मागण्या केल्या होत्या, पण ह्या असंवेदनशील मुख्यमंत्र्यानं आपल्या पालकमंत्र्यानं कुठल्याही बाबतीमध्ये या पीक दुष्काळाच्या बाबतीमध्ये कुठलंही सहकार्य केलं नाही। आजपर्यंत त्यांच्याकडून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे। दिवाळीपूर्वी मदतीची देखील अपेक्षा आहे शेतकऱ्यांना। शेतकरी त्यांच्या मदतीची वाट पाहत आहेत। सन्माननीय जिल्ह्याचे नेते सन्माननीय खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा या मशालीनं मशाल प्रकट द्यायचं काम करते। मशाल आमचं चिन्ह जरी असलं तर या मशालीनं हे प्रशासन बरखास जाळण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू आमच्या मागण्या आमचा हक्क मिळवून घेण्यासाठी। म्हणून त्याला असं वाटतंय की या जिल्ह्यात जर आपण काही नाही दिलं तर इथलचे लोक आपल्या बाजूने येतील, पण ही त्याची दिशाभूल आहे, ही चूक आहे त्याचे समज। कारण कायमस्वरूपी शिवसेनेच्या पाठीमागेच इथलचे लोक राहणार आहेत, जनता सुद्धा इथं राहणार आहे काय। आणि म्हणूनच मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की राजकारण न करता परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी आमच्या जिल्ह्याला मदत करावी, नसता हे इथलची जनता ही डाव्या विचारसरणीची जनता आहे काय। त्यांनी आतापर्यंत सर्व आंदोलनं उभी केलेली आहेत, म्हणून याची म्हणजे परीक्षा न पाहता आम्हाला मदत करावं एवढं मी मुख्यमंत्र्याला आम्हाला संजय उर्फ बंडू जाधव खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पोखर्णा इथं जे आंदोलन जे ठरलेलं होतं हे समाजपणे पार पडलं। पण या आंदोलनामध्ये आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला एकच सांगायचं की तुम्ही शेतकऱ्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, आम्ही शेतकऱ्याचेच आहोत असं तुम्ही मुख्यमंत्री म्हणत आहात, पण तुम्ही सूर्य देतो, चंद्र देतो, गंगा देतो असं म्हणत असतानाही कुठलंही आम्हाला काही न देता जी झालेली परिस्थिती आहे जी शेतकऱ्याची जी अतिवृष्टी जे विमा आहे की आमच्या हक्काचं हेच आम्हाला द्या, तुमचं सूर्य नको, तुमची गंगा नको आम्हाला, फक्त आमचा जो शेतकऱ्याचं झालेला जे नुकसान आहे ते नुकसान जे झालेलं आहे हे नुकसानच भरपाई करून द्या, जे भरलेला इमा हा आमचा इमा द्यावा हीच आमची सर्व परभणी जिल्ह्याच्या आम्हाला सगळं आता दिसून येत आहे की एका बाजूने म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहात, पण एका बाजूने आम्हाला दिसून येतं की तुम्ही शेतकऱ्याचे जाणून पुरून दुश्मन आहात। कारण की तुमचं आतापर्यंत शेतकऱ्याची एकही तुम्ही घोषित किंवा घोषणा किंवा शेतकऱ्याबद्दल काहीही आम्हाला पुरती चांगली दिसून आलेली नाही, यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्याला हा एवढा गोड सण दिवाळीचा आलेला असताना आज लेकी माया बहिणी आपल्या दिवाळीच्या याच्यामध्ये गोडपण्यामध्ये आज कडूपणा याची आम्हाला उद्याची काही दिसून येते की यासाठी आम्ही या
नालायक सरकार म्हणून आम्ही आजच्या खडीला, कारण आमच्या परभणी जिल्ह्यावर एवढा अन्याय होत आहे की आज आमचा परभणी जिल्हा, आज महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळखल्या जाणारी आमची परभणी आहे. पण या परभणीमध्ये जे काय आज अन्नदाते तयार होणार आहेत, आज आजच्या महाराष्ट्रामध्ये पहिलं जे अन्न तयार होत असं या जगात जर्मनी आणि भारतात परभणी, त्याच पद्धतीनं जर या परभणी जर एवढा अन्याय होत असं अत्यंत हेसकांड होती की दिसून आली की सरकार ह्या एवढ्या याच्यामध्ये कुठलीही जाग देत नाही, कुठलाही आम्हाला वेळ देत नाही असं दिसून येते. म्हणून या दिपोळीच्या निमित्तामध्ये एवढ्या मोठ्या सणामध्ये आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले, की आम्हाला ह्या फक्त ह्या नालायक सरकारामुळे आम्हाला आज उतरावं लागले. हे जे एकनाथ शिंदे आणि हे जे सत्तेचा जे मास द्यायला पाहिजे, ज्याला सत्तेची गरज आहे, असा सत्तेसाठी भुकणारा हा फडणवीस आतापासून म्हणतो मी गंगा देतो, अरे तुम्ही कुठे गेली गंगा, तू कुठे गेला सुरे, असा सत्तेच्या लाजच खाली बसणारे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला आम्ही या परभणीकर आम्ही हा दाखवून देऊ आमच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या जिल्ह्यात सर्वच तिकडे गेलेले, असं एकही तीक नाही की जे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले आणि त्यामध्ये मजुराचे एवढे हान आहेत मजुरामुळे, त्या जे काय आलेलं आहे ते सुद्धा जाण्याच्या प्रकारे. शेतकरी आज उपाशी आहेत, शेतकऱ्याची मुलं उपाशी आहेत. म्हणून मला मुख्यमंत्र्याला सांगायचे की आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या मुलाबाळाकडे लक्ष द्या, नाही तर हा जो वनवा पेटेल तर तुमचं सगळं विधिमंडळ भस्म करून टाकेल आणि त्याच्यासाठी शिवसेना आमची तयार आहे. म्हणून मी आवाहन करतो मुख्यमंत्र्याला की दिवाळीच्या आज आमच्या पदरात काहीतरी पडलंच पाहिजे. म्हणून मला विनंती करायची पालकमंत्र्याला सुद्धा की राजकारण न आणता राज्याच्या जनतेचा हित पाहून त्यांनी जनतेच्या मागण्या ज्या आहेत जनतेची परिस्थिती जाणून मदत करायला पाहिजे. होत आहे ते बरोबर होत आहे, कारण का शेतकरी एवढा त्रस्त झालेला आहे, सगळं सोयाबीन गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे, आणि हे शासन समजा शेतकऱ्याची छळणूक करायली त्याच्यामुळे जर समजा त्यानं नाही जर आम्हाला आम्ही इमे भरून जर आमचा इमाना जर नाही द्याला तर आम्ही सुद्धा त्याचा असा छळ करू की मसालीनं पेटू माधर शोधाला, एवढी आमची सुद्धा तयारी आहे. शेतकरी आहे मी, स्वतः शेतकरी कष्ट करणार आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.